मागील चार दिवसात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा शिवसेनेनं शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचं आयोजन केलं होतं. याप्रसंगी सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सह अस्मिताताई गायकवाड, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शहर प्रमुख गुरुशांत धुतरगावकर, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, प्राध्यापक अजय दासरी, प्रकाश वानकर, सीमा पाटील, बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, संतोष पाटील, दादासाहेब पवार, अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, दक्षिण तालुका प्रमुख योगीराज पाटील, मोहोळचे अशोक भोसले, उत्तरचे संजय पौल, शिवाजी निळ, युवती सेनेच्या पूजा खंदारे, माजी नगरसेवक सदानंद येलुरे, रमेश चौगुले, रमेश भटकर, सुनील शेळके, विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, तुषार अवताडे, परिवहनचे माजी सदस्य विजय पुकाळे, युवा सेनेचे महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी यावेळी प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, प्रताप चव्हाण आणि अजय दासरी यांनी समयोचित भाष्य केलं. मनोगत व्यक्त करताना महिला आघाडी जिल्हा संघटिका सह अस्मिताताई गायकवाड यावेळी भावूक झाल्या आणि डोळ्यात अश्रू आणत त्यांनी एकनाथ शिंदे यांनी परत येण्याचं आवाहन केलं. जिल्हाप्रमुख गणेश वानकर यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची वाट बंद केलेली नाहीये, त्यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत,
त्यांनी सन्मानानं परत यावं. त्याचा उत्तर तुम्हाला पाहिजे असेल की असं का म्हणाले लागले, त्याच्या मागे कारण आहे. उद्धव साहेबांचं जर आपण काल भाषण ऐकलं असाल तर उद्धव साहेबांनी परत येण्याची वाट होण्याची बंद केली नाही. त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही माझ्या परिवारातले आहात, तुम्ही मला कुणीतरी येऊन बोला. मी बैठकीला तयार आहे, बोलायला तयार आहे, मुख्यमंत्री पद तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यामुळं अजून सुद्धा आपली चर्चा चालू आहे, काही विस्कटलेलं नाही आहे. आणि अशा तर आपण शिवसैनिकांनी जर महाराष्ट्रामध्ये विरोधात बोलायला सुरुवात केली तर येणाऱ्या माणसाचं जर मन दुखावलं तर येणाऱ्या माणसाला एक कारण मिळेल की साहेब बघा महाराष्ट्रात माझ्या विरोधात असं चालू आहे, आता मी कसं येऊ. हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि अजून सुद्धा एकनाथ शिंदे साहेबाला शिवसेनेच्या नेतेपदावरून हटवलेलं नाही आहे, एकाही आमदाराची हकालपट्टी पक्षातनं केलेली नाही आहे. वेळ दिलेला आहे, येत्या काही तासामध्ये, येत्या काही दिवसामध्ये हे तुमच्या आमच्या मनामधला संभ्रम पूर्णपणे दूर होणार आहे. मग त्यानंतर आहेच की आपण त्यांना यावं म्हणतोय, त्यांनी यावं. ते आपले नेते आहेत, त्यांनी सुद्धा शिवसेना वाढीसाठी भरपूर केलेलं आहे. आनंद दिघे साहेब केलेलं आहे, सर्वांनी केलेलं आहे. जे लोक आहेत आज आमदार सुद्धा निवडून येताना तिथला जिल्हा प्रमुख, तिथला तालुका प्रमुख, तिथला सामान्य शाखा प्रमुख, बूथ प्रमुखांनी त्या आमदारांना निवडून दिलेलं आहे. आणि सामान्य शिवसैनिकाचे जीवावरती सगळे आमदार झालेले आहेत, अडीच वर्ष झालेले आहेत. अजून अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या उद्धव साहेबांच्या, बाळासाहेबांच्या स्वप्नात महाराष्ट्र त्यांना घडवायचा आहे, त्यामुळे सगळे आमदार आपल्याला गरजेचे आहेत. शिवसैनिकांची निष्ठा ही सदैव भगव्याशी राहिलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी घडलेले शिवसैनिक कदापि ठाकरे परिवाराला दगा फटका सहन करू शकत नाहीत. अशी कितीही संकट आली तरी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक एकसंघपणे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहतील असं प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केलं. मोळ तालुका म्हणजे दीपक गायबाडचं नाव होतं आणि आहे. अल्पमतात असताना सुद्धा कुणाला एक चहा न पाजता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जिल्हा परिषदचा पहिला उपाध्यक्ष म्हणजे दीपक गायबाड. गेली 35 वर्ष आम्ही शिवसेनेत पार्टीत काम करत असताना आमची मुलं बाळ मोठी झाली, तरुण झाली. गणेश पंत जिल्हा प्रमुख झाले, नंदारेंची मुलगी युवा सेवेची पदाधिकारी झाली. शिवसेनेचा हा बुलंद आवाज आहे. बंधू शिवसेना कदापि सोडली जाणार नाही. जेव्हा आम्ही त्या काळात पक्षात जर काम करत होतो त्यावेळेला एखादं संभाजीनगरवरनं, एखादं पुण्यावर मुंबईवरनं साधा नगरसेवक जर आला तर आम्हाला देव आल्यासारखं वाटायचं शिवसेनेचा. आज या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे चिरंजीव आहे. देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एक नाही, दोन नाही, 3 वेळा त्यांना 2 वर्षात त्यांचं नाव आलंय. ते काय शिवसेनेने केलं आहे देशातल्या लोकप्रियतामध्ये. आज दुसऱ्या पक्षाचा कोणी माणूस म्हणत नाही की मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही पाय उतारवा म्हणून. दुर्दैव असं आहे की आपल्याच पक्षातील लोक म्हणतात हे दुर्दैव आहे. संयोजकांनी सरळांनी सांगितलं की आता आपण टीका करायचं, कारण तुम्ही सुद्धा हुशार आहे, तुम्हाला सुद्धा काय चाललंय समजतंय. तुम्ही गेल्या 56 वर्षात शिवसेना वाढली, त्यात तुम्ही परिपक्व झालेले आहे, तुम्हाला निश्चित अभ्यास आहे. त्यामुळं केव्हा काय बोलायचं, कुणाला कसं अडवायचं, कुणाला डोक्यावर घ्यायचं, कुणाला कावा पायावर पायाखाली घ्यायचं हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत आहे. समुद्र मंथन झालं, अमृत निघालं, विष निघालं. विष कोण केलं? शंकराने केलं. आणि आपण एक युद्ध हे शिवसेने लक्षात ठेवा, आपण कुणालाही पूजेची कमी पडणार नाही. तर काय चाललंय राजकारणात ती पत्रकारांनाही माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, आपल्याला माहीत नाही, आपला अंदाज कुठला आला नाही. तर काल संध्याकाळी बघितलं सेना भवन समोर घोषणा येणारे आमदार सदा सरपणकर आज सकाळी गुवाहाटीमध्ये, परवा दिवशी वर्षा मंगळवार पोलीस असणारे गुलाबराव पाटील आज सकाळी
आंतरराष्ट्रीय गुवाहाटीमध्ये आहे ते खरं काय चाललंय हे आपल्या केसरकर कारण टीव्हीवर नाही लाईव्ह होते तो साहेबावर जेवले आज सकाळी गुवाहाटीमध्ये काय चाललंय आपल्याला माहिती नाही आपल्या प्रचंड ताकद आहे आणि आपल्याला एवढं लक्षात आलंय की आपल्या पक्षप्रमुखांवर संकट येत आहे आपल्या शिवसेनेवर संकट येत आहे आपला अस्तित्व संपवायचा कोणीतरी प्रयत्न करतोय म्हणून आपण सगळे हे सगळेजण धावून आले मला त्रिवार मानाचा मुद्रा एक जिल्हा पोहोचवून अक्षरशः मनातल्या इच्छा आकांक्षा संपून गेल्या तुम्ही विसरता ना का साहेबांनी सांगितलं एक आमदार हे जेवढे गेलेले एक आमदार म्हणून तुम्ही मला मुख्यमंत्री नको आणि तुम्ही त्या माणसाचं नाव मी केव्हा सांगणार नाही त्या आमदाराचं मला फोन करून सांगा मी मुख्यमंत्री पदावर उतरावं एका माणसाने त्यामध्ये तुम्ही पक्षप्रमुख म्हणून योग्य नाही पक्षप्रमुख सोडायला तयार मी मुख्यमंत्री सोडायला तयार आहे मी पक्षप्रमुख सोडायला तयार आहे असं जर माझा पक्षप्रमुख असा जर मला नेता असेल तर कुठले जिल्हा प्रमुख कुठला तालुका प्रमुख कुठला उपजिल्हा प्रमुख कुठली महिला आघाडी आपला नेता सीएम तब्बल 2-5 मिनिटात वर्षाबंधावरून जातो दहाला 15 मिनिटं लागतात दहाला 3-5 मिनिटाला आता बाहेर झाल्यानंतर बाहेर पडत होता काय लोक पुढे जातो आणि अशा पक्षांना आम्ही काम करतो आमचा माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे म्हणाले केवळ शिवसेना प्रमुखांच्या विचारामुळे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेकांना सत्तेतील मोठी पदं भोगायला मिळतात याचा पक्षासाठी आणि पक्षातील तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांसाठी किती फायदा करून दिला याचंही आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे पक्षाच्या जीवावर मोठं होऊन कोणी गद्दारी केलीच तर ती खपून घेऊ नये आपण जसं मला सांभाळत कोरोना सांभाळा जसं मला सांभाळत तसं आदित्यला सांभाळा इमान ठेवा जाणून ठेवा शेवटचे 4 वाक्य ती पंधरा शिवसेना आणि एक इमान आणि जाणून आता या टाळक्यानी 45-50 काय माहीत नाही त्यांनी इतर पक्षाला धोका दिलेला आहेच आहे आजच्या वेळेला परंतु जे भासवतात की हे सगळं आम्ही काय केलं तर आम्ही उत्तर हिंदुत्ववादी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेपेक्षा यांचं हिंदुत्व हा पक्क आहे उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचं काही कळत नाही आणि आदित्य ठाकरेंचा संबंध नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका धोरण असेल त्या वेळेस चालली या कुठेतरी शिवसेनेला आपलं अस्तित्व दाखवावं लागेल आणि त्यांचा विचार आणि बंदोबस्त करावाच लागेल अशा पद्धतीची त्यांची आपण एकत्र आहोत हेच आपल्याला करायचं आणि आता सगळे सांगतात ते सांगतात की 8 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काय मिळालं नाही आता प्रश्न माझा मी तुमच्या आशीर्वादाला अनाथ आलं तर काय होत नाही आंदोलन साहेब त्या शिरापूर योजनेला कोणाचाच पाठिंबा नव्हता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शहरप्रमुख गुरुशांत धुतरेगावकर यांनी केलं तर आभार महेश देशमुख यांनी मानले बैठकीस ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांसह शहरातील उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती